नमस्कार मंडळी, मी गिरीश रेडकरणे पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करतो तुमच्या आपल्याशा यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटलं की म्हणजे जेव्हापासून आम्ही गावी आलो तेव्हापासून असे म्हणजे चांगले असे मासे असे खायलाच भेटले ना, कारण की आता क्वचित जास्तीत जास्त असे चांगले असे मासे खायला इकडे भेटत नाही, कारण की जास्तीत जास्त मासा एक्सपोर्ट होतो गोव्याला आणि त्या कारणाने इकडे असे ताजे आणि फडफडीत वेंगुर्ले ताजे मासे खायला भेटत नाही। मित्रांनो, खूप दिवसानंतर आम्ही आज म्हटलं की आज जाऊन काहीतरी मासे घेऊन येऊया, कारण की लग्न सोहळा पण होता, त्याच्यानंतर खूप सारी गडबड पण होती, त्यामुळे असे चांगले असे मासे खायला भेटले ना। सो आज बाजारात गेलो होतो, तिकडून काकीने हलवा आणला आहे, त्याला पापलेट असं पण म्हटलं जातं। सो आज आम्ही आणलं आहे तो, आणि आता संध्याकाळ झाली आणि थोड्याच वेळाने आपण आता फ्राय करूया आणि त्याच्यानंतरची रेसिपी कशी आहे म्हणजे मालवणी पद्धतीत आपण चुलीवर कसे फ्राय करतो आणि त्याची चव काय असते सगळंच मी तुम्हाला सांगेनच। सो आज आपण जाऊया आणि आता अगोदर चूल करूया आणि आज एकदम दमट असं वातावरण झालं आहे, कसं झालं आहे आणि लोकांची गडबड काय मिळत ते पण दाखवू। मित्रांनो, आज आपण करणार आहोत सनगे फ्राय, म्हणजे सनगे ह्याला कोकणी भाषेत सरंगा म्हणतात आणि मराठी भाषेत जर हलवा म्हटला जातो। सो आम्ही आज बाजारातून फ्रेश फ्रेश सरंगे घेऊन आलो आहेत आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे साफ केलं पाहिजे, नंतर धुवून मसाला लावून ठेवलं पाहिजे, कारण की चांगल्या प्रकारे हे मॅरिनेट झाले पाहिजे तर त्यांची चव अशी राहते। सो मस्त मोठे मोठे आज आपल्याला भेटले आणि ताजे पण होते, आपल्या वेंगुर्ल्याच्या मार्केटात तर ताजे सरंगे असे भेटतातच आणि पण रेट पण जरा जास्त असतो या काळात, कारण की आता मे महिन्याचा सीझन आहे आणि जास्त जास्त मुंबईवाले मुंबईकर पण आलेले आहेत। सो आता याला साफ करून घेऊया, आई याला साफ करेल आणि नंतर आपण याला चांगल्या प्रकारे असे मीठ मसाला लावून मॅरिनेट करूया, त्या कारणाने चांगले असे लागतील ते, आणि नंतर आपण याला चुलीवर आज फ्राय करून बघूया आणि चुलीवर असा कोकणी मासा खाण्याची जी मजा आहे ती कोकणातच अनुभवायला भेटते। सो जाऊया आणि आता चुलीवर याला फ्राय करूया। सो चला तर मित्रांनो, हे बघा आता म्हणजे दर दिवशी आता कालपासून तर अशी सुरुवात झाली, म्हणजे कालपासून जरा जरा पाऊस सुरू व्हायला सुरुवात झाली, म्हणजे जशी संध्याकाळ होते तशी म्हणजे हळूहळू दमट होतं आणि त्याच्यानंतर पाऊस पण होतो। सो आता इकडे आपल्या मळ्यात बघा सगळे शेतकरी जे आहेत म्हणजे ते आपलं म्हणजे गवत जे साठवून तिकडे ठेवलेलं असतं ते आता सगळं त्याची रीतसर सोय अशी करत आहेत, म्हणजे सगळ्या चांगल्या प्रकारे असे स्टोअर करून ठेवतील त्या कारणाने ते भिजू नये असं। मित्रांनो, पावसाळी वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात सुंदर चांगले असे मासे खायला भेटत आहेत। सो आता जाऊया आणि फ्रीजमध्ये ठेवलेले मॅरिनेट करायला ठेवलेले मासे काढूया आणि फ्राय करून घेऊया आणि त्याची रेसिपी कशी आहे ते तुम्हाला सांगतोच आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करून त्याची टेस्ट कशी आहे ती पण बघूया। चला तर मित्रांनो, लास्ट टाइम जेव्हा मे महिन्यात आपण आलेलो तेव्हा एक दोन आपण रेसिपी केले होते आणि ह्यावर्षी मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त मालवणी रेसिपी आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि आता अजून थोडेफार दिवस राहिले आहेत तर या थोडेफार दिवसात आपण मालवणी रेसिपी शिकूया आणि मी पण ते तुम्हाला शेअर करेन, कारण की चुलीवर जी करण्यात मजा आहे ती म्हणजे एकदम चांगलं वाटतं। जेव्हा चुलीवर आपण कोणतं पण रेसिपी जी चुलीवर करतो तेव्हा खूप छान वाटतं, मला तर खूप त्याचा एक्सपिरियन्स खूप फार आवडतो असा। सो आज म्हटलं की त्यासाठी तुमची एक रेसिपी तुमच्यावर शेअर करूया जोपर्यंत इकडे आहे गावी आहे तोपर्यंत। सो आज आपण फ्रिश फ्राय चुलीवर करूया आणि त्याच्यात जाऊन काहीतरी रेसिपी असतीलच ते बघूया आपण आणि चला तर आता थोड्या वेळानं जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आता कुठे कुठे हळूहळू आग पेटते, आता बाहेरून लाकडं घेऊन आलं आणि म्हटलं की चुलीवर आग करूया, कारण की आजची रेसिपी जी आहे ती आपण चुलीवरच जी करणार आहोत चांगल्या प्रकारे अशी, तर जेव्हा आपण आग पेटवतो तेव्हाच म्हणजे चांगल्या प्रकारे भाजतील ते मासे आणि चांगल्या प्रकारे मासे आधी भाजले पाहिजे। सो त्याच्यासाठी अशी आग बनवतो आग बनवूया आणि नंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर सो मित्रांनो, हे पापलेटचे तुकडे आहेत आणि इकडे कोलंबी पण आहे आणि याला आम्ही अगोदर हळद आणि जे जराशी अशी ग्रेव्ही लावून ठेवलेली आणि इकडे आपल्याकडे हा मसाला आहे, याच्यात दोन प्रकारचे मसाले आहेत, आई आपल्याला जेव्हा मिक्स करेल तेव्हा सांगेलच। सो आता हा जो मसाला आहे तो याला लावून घेऊया, कारण की एक चांगली चव पण येईल आणि असा तिखट पण तिखट जो फ्लेवर असतो तो पण येईल आणि त्याने असं चांगल्या प्रकारे मिक्स केलं की चांगला असा टेस्ट पण अशी चांगली येते। सो आता तवा जो आहे तो मी गॅस म्हणजे चुलीवर ठेवलेला आहे आणि आग पण आता मंद अशी आग पेटते, जो तवा जरा गरम झाला की आपण जरा तेल घालूया आणि फ्राय करून घेऊया मासे।
सो चला तर याच्यात जरा मसाला घालून घेऊया, माशांचं सारण आहे त्याच्यात, आणि नंतर आपण फ्राय करायला तेल घालून याच्यात फ्राय करूया. सो मित्रांनो, हा जो आहे तो कोकमाचा काय म्हणतात का आगळ मालवणी पद्धतीत कोकमाचा जो रस असतो त्याला आगळ म्हटलं जातं. आणि तो पण जरा मासे जेव्हा भाजत असतात तेव्हा त्याच्यात माशात जरा म्हणजे जे मसाला असतो त्याच्यात घातलं की चांगली अशी चव येते. आणि तो आता जे मसाल्याचं मिश्रण जे आहे जरा थोडंसं मसाल्यांचं मिश्रण याला लावलं पाहिजे, तो चांगल्या प्रकारे असं त्याला लावूया वरून. आणि जी आपली कोलंबी पण आहे त्याच्यावर पण लावलं पाहिजे चांगल्या प्रकारे असे. आणि नंतर फ्राय करायला जरा तेल घालूया आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे असे मंद आचेवर फ्राय करूया. सो हे बघा चांगल्या प्रकारे असे वरून खालून असे चांगल्या प्रकारे भरून ठेवलं पाहिजे त्याच्यात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण याच्यावर जरा तेल घालून घेऊया कारण की चांगल्या प्रकारे फ्राय केले पाहिजे तेलात. सो पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही तेलात पण फ्राय करू शकता. तेलात पण जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ती पण चव एकदम चांगली असते. आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे आपण ज्याला मसाला लावून घेतला होता ते आता रव्यात घातलं, म्हणजे रवा लावून घेतला पाहिजे त्यांना. आणि पाहिजे तुम्हाला पीठ पण लावू शकता. कसला पीठ घ्यायचं आता? तांदळाच्या पीठात पण तुम्ही लावून असे फ्राय करू शकता. आणि हे बघा असं याला चांगल्या प्रकारे असं रवा बाजूने लावला पाहिजे ज्या कारणाने एकदम क्रिस्पी अशी लागतात ते. सो अशा प्रकारे चांगल्या प्रकारे असं रवा लावून घेऊया. आणि हे जे तुकडे आहेत ते आपले चुलीवर म्हणजे आपल्या पॅनवर ठेवले पाहिजे अशा प्रकारे जरासं तेल घालून. सो मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा आपण मासे जेव्हा चुलीवर फ्राय करत असतो तो हा जो म्हणजे स्मेल असतो तो पूर्ण घरभर पसरतो आणि एकदम सगळ्यांनाच समजलं की मासे फ्राय होते त्यांच्याकडे. सो मस्त एकदम मासे फ्राय झाले की आपण यांना खाऊन घेऊया. आणि यांची मालवणी मासे पद्धतीत मासे आपण कसे भाजले आणि तुम्ही पण असे मासे भाजत असाल आणि ही मासे असे मासे भाजायची पद्धत तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. आणि चुलीवर जेव्हा तुम्ही गावात याल तेव्हा नक्की चुलीवर मासे फ्राय करून नक्की खाऊन बघा. हे बघा परत एकदा आपण तेल घातलं कारण की अशा या थोडं थोडं तेल घालून चांगल्या प्रकारचे फ्राय केले पाहिजे. ते अजून थोडीफार आपली कोलंबी आहे ती पण आपण एकदा एक साईड करून अजून याच्यावर घालून घेऊया. आणि हे बघा असं याला थोडा थोडा वेळात असा ब्राउनिश असा रंग येईल तेव्हा आपण याला चांगल्या प्रकारे परत असं परतलं पाहिजे. मित्रांनो हे बघा आता आग वाय जा करके बघ. सो मित्रांनो हे बघा आता चांगल्या प्रकारे असले आपले जे मासे जे आहेत चांगल्या प्रकारे हळूहळू फ्राय होते आणि त्यांना असं ब्राउनिशचा कलर येतो त्यामुळे एक चांगलं असा म्हणजे क्रिस्पीनेस पण याच्यात येईल. हे बघा एक साईडने तर चांगल्या प्रकारचे फ्राय होत आहेत तर दुसऱ्या प्रकारे साईडने पण चांगल्या प्रकारे फ्राय केले पाहिजे. आता पुढची रेसिपी कसली करूया गे? सो मित्रांनो शिरवाळ्या, हां शिरवाळ्या आपण खूप दिवसानंतर आपल्या जे व्ह्युअर्स जे आहेत त्यांना दाखवूया. आणि शिरवाळ्यांची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन पुढचा ब्लॉग जो असेल तो बघूया. शिरवाळे असतील किंवा अजून काही दुसरी रेसिपी असेल. आणि जसं जसं पावसाळा येतो आता पावसाळ्याचे दिवस थोड्या दिवसात चालू होणार आहे आणि जो दिवस जितके दिवस मी इकडे आहे तोपर्यंत पावसाळ्याचे पण जे रेसिपी आहेत तुमच्या सोबत शेअर करेन. आणि कोकणात पावसाळ्यात काय मजा असते ती पण तुमच्यासोबत शेअर करेन. आपले आता मासे बघा चांगल्या प्रकारे फ्राय होत आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे भाजले आहेत. जो थोडा वेळ अजून ठेवूया आणि काढून घेऊया आणि नंतर खाऊन बघूया. म्हणजे आपण दुपारीच कढी बनवली होती याची आणि फ्राय करायचे जे होते ते आता ठेवले आहेत इथे. आणि मित्रांनो जसे जसे आता पावसाळी दिवस येतील तेव्हा आपल्या मळ्यात म्हणजे इकडे आमच्या मागेच म्हणजे अळू पण उगतं. सो अळूच्या वड्या पण आपण बनूया. बघितलं जमलं तर आपण अळूवडीच म्हणतात मग का अळूवडी आपण बनूया. आणि त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेनच. म्हणजे जेवढं काय होईल चुलीवरची रेसिपी असते ते एकदम म्हणजे त्याच्यात एकदम चांगला असा फ्लेवर येतो आणि चांगल्या प्रकारचे चांगला एक टेस्ट असते त्याच्यात. सो जास्तीत जास्त आपण चुलीवरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण की आता कोकणात आहे आणि कोकण अशा प्रकारचे चुलीवरची रेसिपी. सो मित्रांनो आपले पापलेटचे तुकडे जे होते
ते आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतले असा जेव्हा रंग येतो तेव्हा त्याला म्हणजे गॅसवरून म्हणा किंवा चुलीवरून उतरलं पाहिजे खाली जास्त तेव्हा पण जास्त एकदम काळा काळा असा रंग बनवतो जेव्हा त्याची टेस्ट पण जाते एकदम आणि खायला पण असं चांगलं लागत नाही. एवढा जेव्हा रंग चालला माशांचा तर आपण तो उतरला पाहिजे खाली. आणि हे बघा कोलंबी पण आपली चांगल्या प्रकारे भाजून घेतली आहे आपण आणि दुसरा साईड आता तिकडे आई भाजते आपली. सो खाऊन घेऊया यांना आणि यांची टेस्ट कशी आहे ते पण तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो मस्त पोटभर जेवण झालं आणि चुलीवरचे मासे खूप दिवसानंतर खाल्ले कारण की आम्ही आता जास्त जास्त असे चुलीवर आग करावी लागते त्यामुळे जास्त असे भाजत नाही चुलीवर आणि काय जास्त जेवण पण म्हणजे क्वचित कधीतरी चुकून असं जेवण करतो चुलीवर. सो खूप दिवसानंतर चुलीवरचे मासे खाऊन खूप छान वाटलं आणि त्यातले सरंगे होते म्हणजे ज्याला पापलेट असतं म्हणतात ते पापलेट होते आणि म्हणजे फ्रेश ताजे होते कारण की इकडेच बेंगुरल्याचे असतील कुठेतरी. सो ताजे मासे खाऊन खूप चांगलं वाटलं आणि खूप एकदम टेस्ट पण चांगलं वाटलं क्रिस्पीनेस पण चांगला होता. ही रेसिपी तुम्ही कधी बनवली असेल तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर त्याच्या बाजूला असलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.